एक दुःखद बातमी समोर येते. माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं निधन झालं आहे. वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. शुक्रवारी दुपारी 2 वाजता पेझारी इथे अंत्यसंस्कार होणार आहे. माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं निधन झालंय. वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मीनाक्षी पाटील दीर्घकाळ आजारी होत्या. शेतकरी कामगार पक्षाच्या झुंजार नेत्या अशी त्यांची ओळख होती. 1995, 1999 आणि 2009 अशा 3 वेळा त्या आमदार होत्या. 1999 मध्ये त्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये बंदरे विकास राज्यमंत्री होत्या. रायगड जिल्ह्यात प्रकल्प विरोधी अनेक लढ्यात त्यांचा सहभाग होता. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या त्या भगिनी होत्या.